डॉक्टर हांवें एक विचारता की खुबशे फुडें आमी पळयता की ल्हान भुरग्यांक म्हणजे भुरग्यांक जाणट्यांनी आसता कान खाजयत रावपाची संवय आसता. वॉट इज द कॉज, कित्या खातीर आसता ते? इज इट सायकोलॉजिकल काय खरेंच कितें आसता काय? हाव टू गो अहेड विथ दीस? या देर आर मेनी एस्पेक्ट्स टू दीस एंड इट इज अ व्हेरी कॉमन प्रॉब्लम. बरेचशे पेशंट आमचे कडेन हेच कान खोरजता खोरजता म्हण येता. आणि बरेच वेळा किती असता इचिंग इज बिकॉज ऑफ थोडे वॅक्स असता. भुरग्यांनी बी लहान भुरगे बी येतात आणि पळयला काना भीतर मात्र वॅक्स असता, ते इरिटेट जाता म्हणून ते मी खर्च येतात. त्याका सिंपल सोल्युशन असा, वॅक्स काढपाचे किंवा वॅक्साचे ड्रॉप्स, डिझॉल्विंग ड्रॉप्स असता, तेजेन ते क्लियर जाता. दुसरे कारण असू शकता, एक एक फावटी ड्राय स्कीन बी असता आणि स्कीन एक्सफोलिएट जाता भितर आणि तेज लागून इरिटेशन जाता. पण लोकांक सवय जाता इयरबड्स घालपाची, ते खोरजता खोरजता म्हण ते इयरबड्स घालतात, तेजेन ते चड जाता आणि मागीर ते एक हॅबिट सारखे जाता. बरोबर. मेनी टाइम्स वी सी दुसरं किती प्रॉब्लम उरना कानात, इट इज जस्ट द हॅबिट. एक हॅबिट फॉर्मिंग असं ते म्हटलं, वेन यू स्क्रॅच यू फील गुड, इट्स अ गुड फिलिंग, राईट? सो मागीर ते फीडबॅक तशी जाऊन ते सवय विशेष सर्कल. बट देन देर कॅन बी अदर कॉजेस ऑल्सो, लाईक लिटल मोर सिरियस कॅन बी अ फंगल इन्फेक्शन. स्पेशली आम्ही पळयता डायबेटिक्सात बी अशी फंगल इन्फेक्शन जाता, देन त्याची ट्रीटमेंट त्याप्रमाणे घेऊचे पडता. सो पेन अँड इचिंग दोन्ही एकत्र असले तर मोस्ट प्रॉबेबली ते फंगल इन्फेक्शन असता, बातं जाता काना भीतर, बातं म्हणतात ते. सो दॅट कॅन बी द कॉज. अँड समटाईम्स आम्ही हल्ली पळयता ह्या दिसान पीपल आर गेटिंग कोल्ड अगेन अँड अगेन कोल्ड. ते आता लॉंग कोविड असा का किती असं खबर ना, बट देन बिकॉज ऑफ द कोल्ड ते भितरल्यान इचिंग अशी जाता. इट्स नॉट एनिथिंग फ्रॉम आउटसाइड, भायले कानात काहीच असना. आम्ही चेक करता भायले काना काहीच असना, पण ते काना भितरल्यान इचिंग अशी जाता. ते थंडी लागून मातशी इयरड्रमाचे पेज येता, दॅट कॅन ऑल्सो गिव्ह द इचिंग फिलिंग. बरोबर.